दरम्यान कोविड-19 संदर्भात सोलापूर मनपाने खासगी दवाखान्यांबाबत कडक भूमिका घेतली आहे. रुग्णसेवा न देणाऱ्या 3 दवाखान्याच्या स्टाफवर 2 दिवसांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. सोमवारी चिडगुपकर या हॉस्पिटलमधील गैरहजर असलेल्या 3 डॉक्टरसह 5 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतरही डॉक्टर कर्तव्यावर रुजू झाले नाही तर त्यांचं वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवणार असल्याची माहिती कंट्रोलिंग ऑफिसर धनराज पांडे यांनी दिली आहे. कोविड-19 संदर्भात सोलापूर महानगरपालिकेने मागच्या 2 दिवसांमध्ये साधारणतः 3 दवाखान्यावर गुन्हे दाखल 3 दवाखान्याच्या स्टाफवर गुन्हे दाखल केले आहेत. वारंवार सूचना देऊन नोटीस देऊन सुद्धा सदरचे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हा कर्तव्यावर रुजू झालेला नाही. आतापैकी 235 कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 150 कर्मचारी कर्तव्यावर रुजू झाले आहेत, परंतु आणखी बराचसा स्टाफ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफ हा कर्तव्यावर रुजू झालेला नाही. त्यामुळे आज आपण परत एकदा चिडगुपकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या स्टाफवर 3 डॉक्टर आणि 5 कर्मचाऱ्यांवर आपण आज गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात डॉक्टरांची नाव डॉक्टर प्रांजल सव्वालाखे, डॉक्टर ऋषभ मंडलेचा, डॉक्टर विश्वनाथ बिराजदार आणि बाकी 5 नर्सिंग स्टाफ आहेत. त्यात रेश्मा सुरोसे, तनुजा मेंढापुरे, काजल सुरोसे, महेश मोन, विजय जाधव यांच्यावर फौजदार चौडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता फक्त आपण पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल केले आहेत, परंतु याच्यापुढे जाऊन सुद्धा आपण सदरचे कर्मचारी डॉक्टर कर्तव्यावर रुजू झाले नाही तर आपण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांच्याकडे यांचे प्रमाणपत्र वैद्यकीय प्रमाणपत्र रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव आपण तयार करत आहोत आणि तो लवकरच आपण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया यांना तो पाठवणार आहोत.